स्वागत आहे। आता मी आहे कोकण घरटेमध्ये। आज आपण जाणार आहोत इकडच्या सगळ्यात निअरेस्ट स्पॉटवरती। त्या स्पॉटचं नाव आहे परशुराम बी। तर जाऊया चला। हे ठिकाण कोकण घरटेपासून साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे। आपल्या कोकणातील पहिल्या व्हिडिओसाठी हे ठिकाण निवडण्याचे एक महत्त्वाचं कारण आहे। ते म्हणजे कोकण ही भूमी परशुरामाची भूमी म्हणून ओळखली जाते। परशुराम भूमी ही दापोलीमधील बुरोंडी या गावात असून साधारण 11 किलोमीटर अंतरावर आहे। आपण पाहू शकतो की रस्त्याच्या दोन्ही बाजूला छान अशी हिरवळ पसरलेली आहे, त्यामुळे पावसाळ्यात दापोलीची ट्रिप काढण्याची मजाच काही और आहे। भगवान परशुराम। भगवान परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार आहेत। तप, साधना, शस्त्रविद्या आणि वेदधर्म यांचा सुरेख संगम म्हणजेच भगवान परशुराम। फायनली आपण पोहोचलेलो आहोत परशुराम देवीवरती। इथे तुम्ही पाहू शकता की 40 फूट व्यासाची अर्धगोलाकार पृथ्वीवर असलेली 20 फूट उंच असलेली भगवान परशुरामाची मूर्ती। दिनांक 16 नोव्हेंबर 2010 रोजी ही मूर्ती स्थानापन्न करण्यात आली। आत्ताच्या तरुण पिढीला भगवान परशुरामाचा इतिहास कळावा या दृष्टीने पुण्यातील न्यू मॉडर्न ऑप्टिशियन्सचे मालक सौ अश्विनी आणि श्री अनिल गोविंद गाणू यांनी या प्रांगणाची निर्मिती केलेली आहे। या अर्धवर्तुळाकार पृथ्वीमध्ये ध्यानासाठी देखील बसता येते। येथील वातावरण फारच सुंदर आहे। एक वेगळी शांतता तुम्हाला अनुभवता येते। येथून जवळजवळ 3 किलोमीटरचा लाटघरचा समुद्र किनारा देखील दिसतो, त्याचबरोबर तामसतीर्थसुद्धा दिसते। एकूणच चहूबाजूंनी निसर्गाचा अप्रतिम असा संगम झालेला दिसतो। आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। आपण पुन्हा भेटूया नवीन ठिकाणी, कारण कोकणातला प्रवास हा न संपणारा असतो।